नमस्कार, पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असं पिठलं आणि भाकरे. तर ते कसं बनवायचं ते आज आपण पाहूयात. तेल 2 चमचे, मोहरी छोटा 1 चमचा, जिरे छोटा 1 चमचा, मेथी दाणे 1 छोटा चमचा, चिमूटभर हिंग, 7 ते 8 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्ता, हिरवी मिरची कापलेली, फोडणी चांगली परतून घ्यावी, 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 1/2 चमचा, मीठ चवीनुसार, कांदा चांगला परतून घ्यावा, एक वाटी बेसन, कांद्यामध्ये बेसन हा चांगला परतून घ्यावा म्हणजे पिठलं हे चांगलं खमंग लागतं. आधी थोडंसंच पाणी ओतायचं आहे, पिठाच्या गुठल्या होऊ देऊ नये. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता परत आपण पाणी टाकणार आहोत. सगळं व्यवस्थित पिठलं हे चांगलं हलवून घ्यावं म्हणजे खाली लागणार नाही टोपाला. बारीक चिरलेली कोथिंबीर, पिठलं हे आपलं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. पाच मिनटं झालेली आहेत, आपलं पिठलं शिजलेलं आहे. तर आपण आता तांदळाची भाकरी करूया. पिठल्यासोबत भाकरी छान लागते. भाकरी आपली तयार झालेली आहे. गरम गरम भाकरी आणि पिठलं आणि कांदा आणि त्याच्यासोबत मिरची, तर एकदा नक्की खाऊन बघा पिठलं भाकरी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.